लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सर। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड येथील मनपाच्या चेहडी बंधाऱ्यात शनिवारी दुपारी सिन्नर फाटा भागातील चार युवक हे अंघोळीसाठी गेलेले होते। त्यातील दोन जण यात बुडाले असून अग्निशमन दलाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत बुडालेल्या तरुणांना शोधण्यासाठी स्थानिक जनतरुण पटूंच्या मदतीनं शोधकार्य हे सुरू होतं। दारणा धरणातून दारणा नदीला सध्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आलेले आहे, त्यामुळे चेहडी बंधाऱ्याचे काही गेट उघडण्यात आले आहेत। या ठिकाणी शनिवारी दुपारी 3 सुमारास 17 सिद्धार्थ संकेत गांगुर्डे, 18 राहुल दीपक महानुभाव, संतोष नामदेव मुकणे आणि आर्यन नंदू जगताप हे अंघोळीसाठी गेलेले होते। बंधाऱ्यावरून पूर्वेच्या दिशेला त्यांनी पाण्यात उड्या मारल्या। यावेळी सिद्धार्थ आणि राहुल हे दोघे पाण्याच्या उलट्या प्रवाहात सापडल्यानं त्यांना बाहेर निघणं अवघड झालं। त्यांना पाण्यातून बाहेर येण्यासाठी मदत करेपर्यंत ते बुडाल्याचं त्यांचा मित्र संतोष मुकणे यानं सांगितलेलं आहे। दरम्यान घडलेल्या घटनेची माहिती सिद्धार्थ आणि राहुल यांच्या नातेवाईकांना देखील उशिरानं मिळाली। त्यापूर्वी पोलिसांनी रात्री 7:45 सुमारास बंधाऱ्यात दोन मुले बुडाले असल्याचं समजताच पोलिसांनी नाशिक रोड अग्निशमन दलाला घटनेची माहिती देत घटनास्थळी धाव घेतली। बुडालेल्या तरुणांना वाचवण्यासाठी पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीनं शनिवारी रात्रीच बचाव कार्याला सुरुवात केली। अग्निशमन दलाच्या जवानांनी दोर आणि गळाच्या सहाय्याने रात्री 11:30 पाण्यात बुडालेल्या दोघा युवकांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं तसेच बंधाऱ्यात तळाशी दगड, वाळूच्या बॅगा आणि लोखंडी गज असल्यानं अग्निशमन दलाच्या जवानांना शोधकार्यात अनेक अडथळे येत होते। त्यामुळे रविवारी सकाळी 8 पुन्हा अग्निशमन दलाच्या जवानांनी बंधाऱ्याच्या पाण्यात बोट टाकून सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू ठेवली होती। त्याचप्रमाणे नाशिक लहवीत अधिभागातील पोहण्यामध्ये तरबेज असलेल्या तरुणांना देखील अग्निशमन दलानं पाचारण केलेलं होतं। बुडालेल्या तरुणांचा शोध घेण्यासाठी या तरुणांनी पुलापर्यंत शोध घेतला, मात्र रविवारी सायंकाळपर्यंत बुडालेल्या तरुणांचा शोध लागू शकला नव्हता, त्यामुळे अग्निशमन दलाचे शोधकार्य रात्री उशिरा थांबवण्यात आलं। महानगरपालिकेच्या चेहडी बंदरात शनिवारी दुपारी 2 सुमारास आंघोळीसाठी गेलेल्या या तरुणांपैकी सिद्धार्थ संकेत गांगोडे आणि राहुल दीपक हे दोन तरुण पाण्याच्या उलट्या प्रवाहात अडकल्यानं ते बुडालेले होते। त्यातील सिद्धार्थ गांगोडे याचा मृतदेह पाण्यात फुगल्यानं रविवारी सायंकाळी 7:30 सुमारास पाण्यावर तरंगल्यानं शोध पथकाच्या हाती तो लागला, मात्र राहुल महानुभाव याचा शोध घेण्यात अजूनही अपयश आलेलं होतं। या भागात पाण्याची खोली जवळपास 20-25 फुटाहून अधिक असल्याची माहिती परिसरातील नागरिकांनी दिली। त्यातच बंधाऱ्याचे काही दरवाजे उघडण्यात आल्यानं पाण्याचा प्रवाह वेगात असणं पोहण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात अडकून बुडाला असावा असा अंदाज जमवलेल्या नागरिकांनी व्यक्त केलेला होता। तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक रोड।